सुप्रभातम। अधर्म खंडन, धर्माचे मंडन, संतांचे जीवन जोका जाहला, सज्जना विश्राम, धार्मिका आराम, राष्ट्रा सुखधाम जोका असे असणाऱ्या समर्थ रामदासांनी मुख्य ते हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयीचे उत्तम धडे छत्रपती शिवाजींना दिलेत। एकदा छत्रपती शिवरायांचा मुक्काम साताऱ्यास असताना समर्थ रामदास आपल्या शिष्य समुदायांसमवेत परळीला जाण्यासाठी निघालेत। वाटेत देहेगावजवळ काही शिष्यांच्या लक्षात आलं, शेतातला हुरडा अगदी छान तयार झालाय। त्यांनी लगेचच समर्थांना विनंती केली, महाराज शेतातला हुरडा अगदी छान तयार झालाय, आपण असं करू ना, थोडा हुरडा खाऊ आणि मग पुढे जाऊया। बाबांनो, तुमची इच्छा असेल तर माझी काहीच हरकत नाही, पण एक मात्र लक्षात ठेवा, एकाच्या शेतातनं 10 वर कणसं आणायची नाहीत बरं, म्हणजे एकाच्या शेतातली कणसं खपणार नाहीत। सगळे शिष्य अगदी उत्साहानं कणसं तोडावयास निघालीत। जवळच्या विहिरेच्या काठी असणाऱ्या आंब्याच्या झाडाखाली समर्थ निवांतपणे रघुपतीला आळवीत बसले होते। कणसं तोडण्याच्या भारात शिष्यांनी बरीच कणसं तोडून आणलीत। हुरडा भाजण्यास सुरुवात झाली। काही शिष्य समर्थांना भाजलेला हुरडा आणून देत होते तर काही स्वतःच खात होते। शिष्य समुदायात सगळेच काही उद्धव कल्याण थोडाच होते। काही नुसतेच भोजन भाऊ तर काही निरनिराळे देश बघायला मिळतात म्हणून समर्थांबरोबर हिंडत होते। हुरडा खाता खाता पोटभरू शिष्यांच्या गप्पा अगदी चढ्या आवाजात सुरू झाल्या। गलका होता होता खूपच वाढू लागला। राखणीवर असलेल्या पाटीलबुवांना आवाज गेला आणि ते तडक तिथे पोहोचलेत। बघतात तर काय, समोर हा शेदोनची कणसांचा हा एवढा ढीक, कोणी कणसं खाताय, कोणी भाजतंय, कोणी मळतंय। एक गोसावी बुवा मध्ये बसून हुरडा खातात आहेत, आजूबाजूला सगळे बसले आहेत। आता मात्र पाटीलबुवांच्या लक्षात आलं, ह्या गोसावड्यांचा मोहरक्या हाच असला पाहिजे। समर्थांना पाटीलबुवांनी जाब विचारला, काय महाराज नो, लय हुरडा खाल्ला ना व? पाटीलबुवा, आपणास काही कामगिरी आहे का, असल्यास अवश्य बोला ना। महाराज नो, शेतकुनाच हुरडा कुणी लावलाय, श्रम कुणी केले आणि आई तर खातोय कोण, याचा जरा विचार केला का? पाटीलबुवा, आपण रागवू नका, पुढचे गावी आम्ही सारे निघालो होतो, सहज या मंडळींना हुरडा खावासा वाटला म्हणून बसलो आपला हुरडा खात। पाटीलबुवा, शेत आपलं आहे ना, आम्ही तुमच्या दाण्यांचा मुबदला तुम्हास अवश्य देऊ। आता मात्र त्या पाटीलबुवांचं पित्त चांगलंच खवळलं। ए गोसावड्या, मजला पैका नकोय, गुमान माही कणसं पुन्हा झाडासनी लाव बघू। पाटीलबुवा, अहो आता ते कसं शक्य आहे? समर्थांच्या उत्तरांनी पाटीलबुवांच्या तळपायाची आग अगदी मस्तकी गेली। मागचा पुढचा विचार न करता त्यांनी चक्क 2-4 ताटे घेऊन समर्थांना मारायला सुरुवात केली। हुरडा ग्वाड लागतोय ना व, मग खा गुमान मार। समर्थांच्या पाठीवर ताटांचे वळ पडतायत आणि ते मुकाट्याने सहन करतायत हे त्यांच्या शिष्यमंडळींना सहन होईना। त्यांनी मध्ये पडून त्या पाटीलबाबांना आवर्त घेण्याचा प्रयत्न केला। पाटीलबुवा शेवटी निघून गेलेत आणि नंतर त्यांनी चौकशी केली, हे महाराज नेमके कोण? चौकशी अंती त्यांच्या लक्षात आलं, हे शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी आहेत। पाटील अत्यंत भयभीत झालेत। पाटीलबुवांनी पुन्हा धावत येऊन समर्थांच्या पायावर अक्षरशः लोटांगण घातलं। माय बापा, मजला पदरी घ्या, लय वंगाळ काम केलं जी मी ना। पाटीलबुवा, झालं गेलं, तुम्ही सगळं विसरून जा बरं आणि अगदी निर्धास्त व्हा। पुढे समर्थ
माहुलीस पोहोचलेत. शिवछत्रपतींना जेव्हा कळलं की समर्थ माहुलीस आहेत, तेव्हा त्यांनी मोठ्या समारंभपूर्वक त्यांना साताऱ्यास आणलं. श्रीगुरु आपणास मंगल स्नान घालण्याचा माझा मानस आहेत, छत्रपती बदलेत. लगेचच मंगल स्नानाची तयारी करण्यात आली. स्नान घालते वेळी समर्थांच्या पाठीवर वळ आहेत हे छत्रपतींनी बघितले. ते अगदी अस्वस्थ झालेत. गुरुवरा, आपणास ही पीडा कुणी बरं दिली? कृपा करून आम्हास त्यांचं नाव सांगा. समर्थांनी मौन धारण केलं आणि समर्थ काही बोलेनात तेव्हा शिष्यांची देखील बोलतीच बंद झाली. अखेर शिवबांनी समर्थ चरणांची शपथ शिष्यांना घातली. तेव्हा त्यांनी घडलेला सगळा वृत्तांत सांगितला. छत्रपती अगदी बैचेन झालेत. त्यांना अन्नपाणी देखील गोड लागेना. लागलीच त्यांनी पाटलास धरून आणण्यासाठी दोन ढालाईत रवाना केलेत. समर्थांना जेव्हा हे अंतर्ज्ञानानं कळलं तेव्हा ते लगेच शिवबांकडे संदेश पोचविते झाले. शिवबा, त्या दहेगावकर पाटलांना आम्ही सांगू त्याचप्रमाणे तुम्ही शिक्षा कराल बरं. ढालाईतांना सूचना द्या, पाटलास मारहाण न करता आणा. ढालाईत पाटलांना घेऊन आलेत. समर्थांना बघताच पाटीलबुवांनी अगदी साष्टांग दंडवत घातला. शिववा, आम्ही सांगू तीच शिक्षा ह्या पाटलांना तुम्ही देणार ना? पाटीलबुवा, प्रथम राजांच्या पायावर तुम्ही डोकं ठेवा बरं. शिवबा, ह्या पाटलांना शेला आणि पागोटे द्या आणि ताब्यात असलेली जमीन त्यांच्या नावे करा बघू. सगळ्यांची कुजबूज सुरू झाली. ही काय शिक्षा झाली? छत्रपती देखील बदलेत. महाराज, ही शिक्षा योग्य आहे का? शिवबा, एकदा विजलेला निखारा राखेत पुन्हा जरी घातला ना तरी तो पेट घेत नाही बरं. त्याचप्रमाणे एखादा मनुष्य पश्चातापानं जर पोळला तर त्याला शिक्षेची खरं म्हणजे गरजच भासत नाही. त्याला आपण क्षमाच केली पाहिजे. आणि हो, शेतीचं सुयोग्य रक्षण करणारा पाटील तुमच्या स्वराज्याचं देखील उत्तम रक्षण करील बरं. समर्थांनी पाटलांना क्षमा तर केलीच, पण मोठ्या इतमामानं त्यांच्या गावी त्यांना पाठवून दिलं. पाहून समजून कार्य करणे, तेणे कदापिही न येऊणे. कार्यकर्त्यांचे गुणे कार्यभाग होतो, सांगणाऱ्या राष्ट्रगुरु समर्थ रामदासांना आणि शककर्ते शिवरायांना माझे कोटी कोटी प्रणाम.